महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ करणाऱ्या भाजप सरकार विरुद्ध आंदोलन। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ आंदोलनात आज कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट संजय सरदेसाई व विधानसभा युवक अध्यक्ष वैभव तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स पेट्रोल पंपावर मोदींचा निषेध म्हणून निषेध फलक लावून व पेट्रोल डिझेल ग्राहकांना दरवाढीच्या शुभेच्छा म्हणून गुलाबाचे फूल देऊन आंदोलन करण्यात आले। यावेळी राधानगरी विधानसभा युवक उपाध्यक्ष अमर बरकाळे, सरचिटणीस युवराज पाटील, आनंद वैराट, सागर पाटील, प्रशांत भोसले, सौरव पाटील, मोहन पाटील, ऋतुराज पाटील, नरसा रेड्डी, मुजाहिद्दीन नदाब, अभिषेक बरकाळे, वैभव पाटील, सौरव पाटील, सार्थक पाटील, विराज भोसले, केतन पाटील, सूरज पाटील, ओमकार देसाई, प्रथमेश सुर्वे आदी उपस्थित होते। यावेळी मोदी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। केंद्रातील मोदी सरकारनं पेट्रोल डिझेल व गॅसची दरवाढ केली आहे, ती गॅसची दरवाढ आणि अन्याय आहे। या निषेधात आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं एक अनोखं असं आंदोलन करण्यात आलं आहे। प्रत्येक पेट्रोल पंपावर राज्यातील एक मोदींचा निषेध म्हणून एक निषेधाचा फलक लावून आज आंदोलन करण्यात आलं आहे। आज पेट्रोलच्या किमती सर्वसामान्य लोकांच्या कुवतीच्या बाहेर गेल्या आहेत। आज डिझेलचे दर पकडले तर शेतकऱ्यांना नांगरट वगैरे असं करायसाठी डिझेलचा उपयोग होतो, त्या डिझेलची दरवाढ प्रचंड झालेली आहे। गॅस उज्ज्वला गॅस योजनेच्या नावाखाली मोदींनी मोफत गॅस अशी एक योजना आणली, पण थोड्याच दिवसांनी हे अनुदान वगैरे बंद करून आज गॅसचे दर 850 रुपयाच्या आसपास पोहोचले आहेत। त्यामुळे मोदी सरकारनं हे केरळ, आसाम, पश्चिम बंगाल या निवडणुकीच्या तोंडावर हे दरवाढ करून यातून फंडिंग जमा करून तिकडे पैसे वाटप करायचे आणि सत्ता आणायचे असा त्यांचा एक घाट आहे। त्यामुळं तातडीनं पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा ही आज आम्ही युवक काँग्रेसच्या वतीनं मागणी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।